खबर है वही जो दिखे सही। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवक आघाडी मुंबई प्रदेश यांच्या मार्फत आज निदर्शने करण्यात आली। दलित बौद्धांवर वाढलेले अन्याय अत्याचार बंद करा, दलितांना स्वसंरक्षणासाठी हत्यारे द्या, उद्धव ठाकरे अपयशी सरकार मुर्दाबाद, RPI जिंदाबाद, बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद, रामदास आठवले जिंदाबाद, अशा प्रकारच्या घोषणा जमलेल्या जमावामधून सतत केल्या जात होत्या। जातीयवादी उद्धव ठाकरे सरकार मुर्दाबाद, महाविकास आघाडी सरकार मुर्दाबाद, अशा प्रकारच्या घोषणा सतत दिल्या जात होत्या। आपण पाहूया युवक मुंबई प्रदेश अध्यक्ष श्री रमेश गायकवाड यांनी प्रसारमाध्यमास काय सांगितले। चेक नका, या ठिकाणी आम्ही तीव्र निदर्शने करत आहोत आणि आम्ही आता या विभागाचे परिमंडळ 12 सन्माननीय DCP साहेब यांना आम्ही निवेदन देणार आहोत, सिनियर साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि मुंबई पोलीस आयुक्त सन्माननीय बर्वे साहेब यांच्या ठिकाणी आम्ही आझाद मैदानात निदर्शन करणार आहोत आणि त्यांचंही निवेदन आम्ही त्यांना बर्वे साहेबांना आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन देणार आहोत। या आंदोलनाचं विशिष्ट वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रामध्ये वाढलेले दलित आणि बौद्धावर वाढलेले अन्याय अत्याचार जे आहेत, दलितांच्या घराला आगी लावल्या जातात, दलितांचे खून केले जातात, दलितांच्या महिलांवर बलात्कार केले जातात आणि 1997 रमाबाई कॉलनीमध्ये आमच्या शहीद 10-11 सैनिकांना ज्या मनोहर कदम अशा मातेपुरीने गोळ्या झाडल्या आणि त्यांना शहीद केलं त्यांच्या निषेधार्थ आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि जो दादरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निवासस्थान आहे त्या निवासस्थान राजगृहावर काही मातेपिरूंनी जाती द्वेषातून दगडफेक केलेली आहे आणि त्या राजगृहाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा जातीवादी प्रवृत्तीला वेळीच ठेचून काढण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रस्त्यावर उतरलेली आहे आणि जे अपयशी ठरलेलं ठाकरे सरकार आहे या सरकारांना आम्ही एक नम्र निवेदन करतो आहे की आपण दलित आणि बौद्धावर होणारे अन्याय अत्याचार वेळीच थांबवावे, अन्यथा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आम्हाला लॉकडाऊन करावं लागेल। धन्यवाद। खबर है वही जो दिखे सही।